हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी आलेली आहे सोन्याच्या दुकानात खरेदी करायला. तर त्याचं काय झालं, माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत आणि ते पैसे इन्व्हेस्ट म्हणून मी सोन्याच्या दुकानात खरेदी करणार आहे सोन्याची. तर आत्ता सध्या सोन्याची किमती कमी झाल्यात, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. तर बघू आता आपण काय काय खरेदी करू. तर चला, आता आलेली आहे मी दुकानामध्ये. तर आता बघू आपण मला काय घ्यायचं आहे ते तुम्हाला लवकरच कळेल की मी काय घ्यायला आले, काय खरेदी करायला आले. तर नवरात्रीसाठी म्हटलं काहीतरी, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर काहीतरी घ्यावं. तर आता बघते मी आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला कोणतं आवडते ते मला सांगा. आणि तुम्ही पण शॉपिंग करायला लवकरच इकडे. खूप छान छान व्हरायटी आहे, नवीन नवीन आलेली आहे. तर आपण बघूया मला कोणतं पसंत पडतंय ते पण बघते, दाखवते. तर चला दाखवा आम्हाला. आता बघा, ह्या बांगड्या पण आहेत. त्या बांगड्या कशा कशा पण म्हणजे किती पासून सुरू आहेत? दोन तोळ्यापासून चालू आहे. तर बघू शकता तुम्ही बांगड्यांचे पण. इथे मी फोटो पण लावेल बाजूला. असे छान छान वेगवेगळ्या आहेत, नवीन नवीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत. मस्त अशा नवरात्री स्पेशल ठेवल्यात का? ओके, अजून आहेत का? अजून पण आहे, खूप छान आहेत. मला तर खूप आवडल्या, तुम्ही बघू शकता. मी बाजूला फोटो पण लावेल जर दिसत नसेल तर. आणि वेगवेगळे सेट पण आहेत त्यांच्याकडे. तर आता मला कोणता आवडतोय ते मी बघणार आहे. हा पण आहे बघा, हा पण सेट आहे, छान आहे. तर घ्यायचं म्हटलं असं राणीहार वगैरे, तर आता मला राणीहार समजा मी बघते. तर राणीहार घेण्यासाठी मला कितीपासून सुरू, म्हणजे आपण ऑर्डर जर दिली तर ऑर्डर मध्ये होऊ शकते ना? एक तीन तोळा पासून ना मोठा, बाकी वर दोन तोळा. हां काय, एक आणि दोन तोळा. बरं, आणि समजा मी ऑर्डर दिली तर ऑर्डर होऊ शकते ना? हां, ऑर्डर करून भेटेल. ऑर्डर करून पण भेटणार आहे आपल्याला असं. माझं कानातले त्याचे झाले. अजून पण कानातले झुमके वगैरे दाखवतात. तर आता हे बघा, कानातले हे झुमके आहेत, बघू शकताय. वेगवेगळे असे डबल ट्रिपल झुमके आहेत, डबल आहेत. आणि ते झुरमुळ्याचं पण आहे हे वालं. तर अशा वेगवेगळ्या प्राईज असेल, वेगवेगळ्या त्या वजनानुसार असणार आहे. तर हे काय, त्याच्यानंतर ह्या रिंगा पण आहेत, हे की नाही? ह्या कशा रा काय म्हणतात ह्याला, कोणत्या ह्या रिंगा आहेत? नाही, वेगळं नाव आहे त्याला काहीतरी. हा का, अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत रिंगा वगैरे, छान छान सुंदर सुंदर डिझाईन आहे. आणि हे पण किती पासून सुरू आहे, जसं घ्यावं तसं? अडीच तीन ग्राम पासून चालू आहे. अडीच तीन ग्राम पासून चालू आहे. छान असे आहेत, दाखवतात आपल्याला अजून काय काय आहे त्यांच्याकडे. वेगवेगळे कलेक्शन आहे, वेगवेगळे डिझाईन आहेत. आणि भारी, मला तर असं वाटतं की नाही का काय घेऊ काय नाही. दोन्ही तुम्हाला मी दाखवते काय अजून आहे. सुई धागा खरं तर, हा सुई धागा मला घ्यायचा राहिलाय. सुई धागा लवकरच घेईन मी. सुई धाग्याच्या पण छान छान अशा डिझाईन आहेत बघा, छान अशी डिझाईन आहे सुई धाग्याची. तुम्हाला कोणती आवडली नक्की मला सांगा कमेंट करून. मस्त आहेत चैन, मिनी मंगळसूत्र आहेत, घंटल आहेत मोठे, कानातले मोठे मोठे आहेत इअरिंग. हे बघा, हे ह्यातलं बघा किती सुंदर असं कानातलं, हे वरती फर्स्टवालं ते किती सुंदर दिसते. इकडून सेकंड वाला, हे वाला शरारा म्हणतात. हा का, शरारा खूप सुंदर आहे, शरारा भारी सुंदर असं कलेक्शन आहे. मला पण असं वाटतं की हे बघून असं वाटतं की अजून काहीतरी घ्यावं
अजून आहेत माझ्याकडे दोन तीन जोड जरी आहेत तरी पण असं वाटतं की काहीतरी अजून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे, तर तेवढे पैसे पण पाहिजेत. आणि आता बघू मला आवडलं तर मी हे ना ह्याचं सेव्हिंग करणार, अजून पैसे ना अजून घेणार आहे. तर आता मला चेन पण आहेत बघा, इकडे चेन पण आहेत खूप छान छान मोठ्या मोठ्या जाड जाड, एकापासून तीन तोळ्यापर्यंत रेडी, एक तोळ्यापासून तीन तोळ्यापर्यंत रेडी मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि सगळं नवरात्रीचं कपाट असं पण असतं दुकानामध्ये का, नवरात्रीचं वेगळं आहे आणि असं वेगळं आहे. नवरात्रीनंतर पण भेटू शकते ना, नंतर पण ऑर्डर करू शकताय असं आहे. त्यानंतर ना लक्ष्मी महार पण आहे बघू शकता, लक्ष्मीहार हा लक्ष्मीहार आहे ना. आणि हे काय मोहन माळ, मोहन माळ माळ मणिमाळ. छान असं बघायला तर सगळंच असं वाटतं की खूप छान आहे छान आहे छान आहे, पण पैसे पण तेवढे छान द्यावे लागते ते ना. तर अजून मिनी मंगळसूत्रामधली डिझाईन दाखवा ना, मिनी मंगळसूत्र, कारण माझं छोट आहे एकदम. आणि ते लॉंग आहे का मिनी आहे, मिनी आहे. मिनी मंगळसूत्र मधले डिझाईन आहे त्याच्यामध्ये. छान आता जरी मला हे माझं ना मिनी मंगळसूत्र खूप दिवसाचं आहे, ते थोडंसं ना वाढलं होतं त्याच्यामुळे मग मला दुसरं मंगळसूत्र घ्यावं लागलं. तर त्याच्यामध्ये किती पैसे ॲड करावं लागतील एक तोळ्याच्या पुढे माझं, मग किती करावं लागतील ॲड जुन्याचे ना, नवीन घ्यायचं असेल तर वजनावर आहे ना, असं वजनावर आहे. बघू आता तर गुंतवणूक करायची म्हणून मी खरेदी करायला आले होते आणि त्यांनी बरेचसे पॅटर्न दाखवले की तुम्ही हे घेऊ शकता ते घेऊ शकता. आता इथे आपण झुमके बघतोय, तर एक माझ्याकडे झुमका होता ऑलरेडी आहे म्हणजे, तर मला झुमक्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, पण इथं तरी पण छान छान झुमके होते. तुम्हाला आवडत कोणता आवडला नक्की सांगा. तर पैसा असाच कसा ठेवायचा म्हणून त्याला कुठंतरी गुंतवलं पाहिजे. आणि आता सोन्याची सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळेच म्हटलं की मी हा निर्णय घेतला की सोन्याच्या किमती जर घटलेल्या आहेत तर आपण आत्ता जर खरेदी करून ठेवलं तर पुढच्या काही वर्षात आपल्याला बरंच असं म्हणजे त्याचं बेनिफिट होऊ शकतो. तर आता इथं तुम्ही बघू शकताय गळ्यातलं मंगळसूत्र कसे आहेत ते डिझाईन बघा, मंगळसूत्राची किती सुंदर आहे पॅन्डंट, ते खूप सुंदर सुंदर हे सात तोळ्यांपर्यंत आहेत का, मोठे मोठे. आणि हे थोडेसे कमी वजनाचे आहेत, तरी किती पाच चार चार साडेचार, हा हे साडेचार तोळ्यांच्या आतमध्ये आहेत. पेंडंट वेगळं, पेंडंट वेगळं, हे पेंडंट धरून आहेत का, पेंडंट हे किती म्हणजे असेल वेगळं, तरी चार पाच पर्यंत तरी असेल, दिसत नाही व्यवस्थित. हे पेंडंट ह्याचे वेगवेगळे सगळे प्राइस आहे, त्याच्या वेगवेगळे वजन आहे. आणि हे पण आहेत सुंदर आहेत बघा, माझं जे पेंडंट आहे त्याच्यापेक्षा भारी भारी आहेत आणि त्याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत. सुंदर असे पेंडंट आहेत, हे मला आवडलं. हे तुम्हाला कोणतं आवडलं नक्की सांगा मला कमेंट करून.
तर आता तुम्ही विचार करू शकता, आपल्याला जर घंटेन घ्यायचा असेल, मंगळसूत्र घ्यायचं असेल, तर ते आपल्याला 7-8 तोळ्यापर्यंत होते, तर त्याला आपल्याला किती पैसे लागेल. तर मी बघत होते माझी इन्व्हेस्टमेंट मी कशात करू शकते किंवा काय नवरात्रीच्या मुहूर्तावर घेऊ शकते, आणि ते आता सोनं स्वस्त आहे म्हणून, नाहीतर मग एवढे पैसे आपण कुठून आणले असते. तर तुम्ही परत आता तुम्हाला मी दाखवते, हे ज्वेलरी खूप सुंदर सुंदर आहे. मला काय घेऊ काय नको असं झालं होतं, आणि खरंच खूप भारी होतं. तर आत्ता एवढी मी तुम्हाला दाखवते आहे, बाकीच्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कंटिन्यू करेल की अजून मी काय काय बघितलं आणि खरं मी नक्की काय काय घेतलं. तर हे व्हिडिओ तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवू शकत नाही आणि व्हिडिओ भरपूर असा मोठा होतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही व्हरायटी बघितलेल्या आहेत, तर बघूया मला कशामध्ये इन्व्हेस्ट करायची, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.